द्रोणागिरी आईचं मंदिर, आणि हा आहे आमचा छोटासा गाव। हाय, लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बोललो होतो पत्रिकेना हलत कुंकू लावल्यानंतर देवांजवळ पत्रिका घेऊन जातो, तर जशा जशा जमल्या तशा त्या पत्रिका घेऊन सर्व गेले आणि मी स्वतः चाललोय शिर्डीला। शिर्डीचा प्लॅन केलाय तर मी बोललो पत्रिक पण घेऊन जाईन शिर्डीला। ब्लॉगला कनेक्ट राहा, सर्व मस्तीखोर पोरांसोबत मी पत्रिक घेऊन चाललोय शिर्डीला, मजा येणार आहे। आणि आज रात्री निघून उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही लगेच आहोत, म्हणजे स्टे वगैरे काय नाही, लगेच येणार आहोत। तर जे काय ते तुम्ही आता बघालच, तर चला शिर्डीला जाऊया। ओम साईराम। सर्वजण गाडीत बसलेत, मी अर्धा तास लेट आलोय। आता मला सगळी शिव्या घालतील, पण काय नाही, टेन्शन नाही, आलो मी आलो। काली काली पोरा सगळी दिसत नाही कॅमेरा मध्ये। शिर्डीला चाललोय आपण, विवेक अपशब्द वापरू नका, रस्त्यावर लक्ष दे। रस्त्यावरती लक्ष आहे माझा, समजला ना? लाईट नंतर चालू असं बोलते। ओम साईराम, ओम साईराम। शिर्डीला चाललोय, ओम साईराम। पेट्रोल भरूया, कितीच टाकते विचार करते विवेक। विवेक दिसत नाही र कॅमेरा मध्ये, 3100। आणि पुष्प गुबारे, शुभम आणि अलेक्स, मराठी नाव आहे, पोरगा मराठी आहे पण अलेक्स अलंकार। साईराम टॅटू, नाव येते असं दिसली पाहिजे, असं गेला पाहिजे, तसे पैसे पण भरायला लागतात, काय आता करशील सांग। हे राजू, तुझा कनेक्ट कर पहिले। कोणला? तुला ब्लूटूथ कनेक्ट करायचं असेल तर। कोणला ना, म्हणजे त्यालाच करायचं आहे, मी तर नाही करणार आहे। कनेक्ट कर। हे बघ, मी गाणी लावणार नाही, नंतर तुमची कटकट चालू होते। तुझ्या मोबाईल, मी माझा मोबाईल नाही देऊ शकत तुम्हाला। आज व्हिडिओ कॉल, तुमचे नाटक असतात। मी गाणी कनेक्ट केल्यावर ही गाणी नको लावू, ती गाणी लाव, मी ना ते मला नाही जमत। पुण्याशीच जाऊया ना, पुण्याशी कुठं, खंडाल्याशी चल, एकविरायचं दर्शन पण घेऊ ना मध्ये ना। ते ट्रॅफिक बिपिक नाही, मग एवढं पैसे भरलं का गाडीला, वर्षी जाव। चला, 9 वाजले आणि प्रवासाला सुरुवात झालेली आहे। चला, ओम साईराम, ओम साईराम। चला शिर्डी, एक स्टॉप घेतला, हिल आणि रिओ घेतलेत, आणि आता इथे फोटो काढतोय विवेक। अरे काय रे, अर्नॉल्ड पद्धतशीर साफ कर। चलो, प्रवास सुरू झालेला परत एकदा, आणि गणपती अप्पा मोर्या। हे पिल्यावर आहे ना, हे पिल्यानंतर काय रात्री काय असल्याची झोप नाही, झोप नाही म्हणून घेतलेत। पण मेन म्हणजे गरज ड्रायव्हरला आहे, आपणच पिताव। पण ड्रायव्हर नॉनस्टॉप आहे, नॉनस्टॉप आहे ना बाबा, बाबा नीला पाणी पाणी कुठं मागवलं, अंदमान निकोबार काय कुठं, थायलंड, थायलंडचा पाणी पुष्पाने आणली, 500 रुपयाची बाटली। अरे राजा थांब, याने बघ आखे गाडीवर सांडवलाय सगळा, काय करते बघ पुष्प। दुसरा स्टॉप घेतलाय फूड प्लाझाला, नाईट ड्रायव्हिंग आहे ना म्हणून स्टॉप घ्यायला लागत। मला एक कोल्ड कॉफी टाक त्याच्यात, कॉफी पिल्यावर जसा बरा वाटते। आई असताना टेन्शन नाही घ्यायचा, कार्ड मार कार्ड मार। प्रेमाने चावा मारलास रे, आधी मोठा मारलेलास। घेतला आधी त्यांनी
छोटा चावा मोठा चावा मारला आणि आता व्हिडिओ नेली ना समोर तो छोटा छोटा चावा मारतय. अरे साईज बघून कोण पण ओल करेल तो बर्गर तुला कमी पडते. कसे राजदीप मस्त आहे. यांची अजून ऑर्डर यायची बाकी आहे. पादा खाऊन झालेला याचा खाऊन झालाय. रामू टेबल साफ कर. आला एकदा जा. आला थोडा चला. अनबॉक्सिंग खुश. तो विचार पडला. आया 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 एवढा मोठा मागवाला कोणी सांगितलेला. एकदाचा येऊ दे आणि एकदाचा खाऊ दे. तू बोलला कमी पैसा नाही का आता का माल नको का. चला स्टॉप घेत घेत जाऊ आपण आरामात. काय भाई आरामात जाऊया ना. आरामात आपला ड्रायव्हर आरामात आहे. फोनवर बोलत बोलत बोलू आरामात चालव. चला भाई बस थंडी आहे भरपूर. चला सेट वा आणि बसूया आणि प्रवासाला सुरू करूया परत. चला यांनी पार्सल घेतलंय पेरी पेरी फ्राईज. फायनली पोहोचलो आम्ही. हे लेफ्ट आहे ना यो शिर्डी मध्ये. हो लेफ्ट आहे. लेफ्टला बघ लेफ्टला इथं मंदिर. काय लेफ्टला मंदिर आहे. लेफ्टला मंदिर असत ना भाई. चालत येतो आम्ही इकडं. इथून 2 मिनिटांवर मंदिर. अच्छा आम्ही समजा आमच्या गावात साईनाथ महाराज की साई बाबा की रामनवमी आहे ना. मंदिर आज फुल गर्दी भेटेल आपल्याला. ओके 4 वाजले त्यांनी आम्ही शिर्डी मध्ये मस्त पोहोचलो. काय गडबड नाही. आता रूम शोधतोय. संस्थांच्या रूम फुल आहेत. आता प्रायव्हेट हॉटेल मध्ये बघूया रूम भेटतात काय. आणि रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा अक्षय कडून माझ्याकडून पण. उत्कृष्ट सोय होत आहे आमची. उत्कृष्ट आमच्या सोबतच आलाय गाडी सोबत. नंतर टिप दे उरणवरून आलाय. कमिशन असते त्यांचं. तर गाईज आम्हाला दाखवत आहे गल्लीत. याच्या गाडी आणि गल्लीतला जर गाडी नाही गेली तर मग लफडा होईल. तू धावतोय बघा त्याची धावण्याची पद्धत बघा. मार्केटच आहे. 4 वाजलेत आणि रूम भेटली पटकन. मंदिराच्या बॅक साईडला आहे. टीव्ही आहे. म्हणजे आता किती जास्त असं 12 ते 1 वाजेपर्यंत 4 बेड आहे. आता लगेच लगेच आंघोळ करू आणि लगेच निघू दर्शनाला ना. टाइमपास नाही. नंतर येऊन थोडा आराम करू रूमवर आणि मग शॉपिंग आणि नंतर मग परत घरी झटपट. पुष्पक उठ दर्शनाला जायचं आहे. तुला आता झोप आली. तुला गाडीवर गाडी चालवताना झोपायला का होती तुला. आता का आराम करायची जागा ही. तुला गाडी चालवताना झोपायला का होते. गाडी चालवताना झोपते म्हणजे सगळ्यांना कायमचं झोपू दे. चल तयारी झाली उठ. चल आता जाताना झोप गाडीत. बोल तर करू दे. झालं सगळ्यांच्या तयारी उठ. पत्रिका रेडीत. मानसीची माझी निहाल आणि छायेश
चार पत्रिका आम्हाला न्यायच्या आहेत मंदिरात. आतमध्ये घेतील भाई बघूया. चलो साडेपाच वाजलेत आणि आता आम्ही निघालोय मंदिरात जायला. पत्रिका सोबत घेतल्यात आणि सगळी टकाटक तयार. चल वेग. तर मोबाईल अलाउड आहे मंदिरामध्ये, तर मोबाईल समोरतीच ठेवून जातो, तर दर्शन घेऊन येतो. चला बाय बाय. ओम साईराम. अडीच तासानंतर दर्शन झालेलं आहे आमचा. VIP दर्शन घेतला म्हणून लवकर झालं. तर राम पावती पावती झपले. जर पावती नसती तर आम्ही अजून लाईनीच असतो. आम्हाला 5 वाजले असते दर्शन झाला. आणि आता आम्ही आहोत लाडू लाडूच्या लाईनी मध्ये. आणि 1200 भुसा लाडूला पण जाम गर्दी आहे. 1200 पावती तिचा भुसा. दर्शन मस्त झालं आमचं. आणि आता आम्ही याला पण काहीतरी बोलायचंय. बोल काय बोल. तो कॅमेरा कॅमेराच्या पाठी जाम काय बोलत असते पण कॅमेरा समोर काय बोलत नाही. पालापल्ली पालापल्ली. अडीच तासानंतर मोबाईल हातात भेटल्यावर जुरलेत. स्टोरी टाकू काय नको, काय चॅटिंग करू काय नको. अडीच तासानंतर भेटलाय फोन. अर्धा तास लाडूला थांबल्यानंतर प्रत्येकी 5 लाडूच भेटतात. कट्टा लावायला अर्धा थांबले. आम्हाला लाडू पाहिजे होतं 10-10. आता कॉफीच्या लाईनीला थांबायला पण ना. कॉफीला पण लाईन. रामनवमी आहे ना आज म्हणून आज खूप लाईन आहे आणि गर्दी पण खूप आहे. आज VIP दर्शन घेतला म्हणून लवकर तरी झाला, नाही तर आज 2-3 वाजे गर्दी आहे. काय बोलू मी, किती गर्दी आहे, किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आमचे पाय दुखले. आता कोणीतरी बाम लावायला या पायाला. आणि कंबर पण दुखली. कमरेला पण बाम लावा जरा. फुल साईड जा. मला कॉफी, मला कॉफी. VIP लाईन पण भरपूर फुल झाले. नशीब आम्ही लवकर आलो. राजू राजू नाही मामू मामू राजू माझा नाव येईल राजू राजू मामू आंबू टांबू काय काय नाही धंद झाला तो. छोटो और खाने में क्या है? छोटो और क्या मिलेगा? देखो ओ छोटू छोटू टेबल ज्वाइन कर. हाँ और ये साफ करके ले पूरा. साडे 12 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. चला शिर्डी सोडूया. खूप दमलोय. दमलोय म्हणजे झोप नाही झाले ना बस. खूप दमलो बाहेर नको तुकडे झाले पायाचे. तर चला घरी प्रवास सुखाचा होऊ दे. साईनाथ महाराज की जय. द्रोणागिरी माते की जय. चलो गाडीत बसल्याचे नियम आहे. हा जो जेवणाच्या आधी झोपल हा तो जेवण स्पॉन्सर करत. हा जेवल्याच्या नंतर जो झोपल हा तो नाश्ता स्पॉन्सर करत. हा
आणि नाश्त्याच्या नंतर जो झोपल जर आपण पोहोचलो नाही तर तो आईस्क्रीम स्पॉन्सर करत. हे आपले नियम आहे. अच्छा रिटर्न जायचे रिटर्न जायचे नियम. ठीक आहे फक्त तू जरा झोपू नको. ना मी झोपलो तर तुम्ही सगळे झोपतो. सगळ्यांना जेवण सांगायला लागले. सगळ्यांना गाव जेवण भेट गाव जेवण डायरेक्ट. उसा जरा स्पेशल तू ए उसा जरा स्पेशल काय. शुभमला पकडला झोपलेला भेटलाय. आता तुला जेवण स्पॉन्सर करायला लागेल. माझी काय चुकी नाही. रूल तुम्हीच बनवलेला आहे. मी ते फॉलो करतो. आणि शुभम भेटलेला आहे. शुभम शुभम भेटला आणि शुभम जेवण झोपलं ना त्याला कसं पकडलाय कॅमेरा मध्ये. चला तो बोलतोय झोपलो नाही पण त्याला आता हॉटेलवर गेलतो तर त्याला मस्त फोडणी देऊ आपण. विवेक बरोबर ना. आताच बघा रूल हा नंतर मी झोपल्यावर ते रूल इज रूल. याला विचारा कुठे जेवण देणार आहे. त्याला विचारायचं टपरीवर बसवलं आपल्याला. त्याच्या बजेट प्रमाणे तू देऊ त्याला. चालेल कारण का पोटासाठी कुठं माणूस जेवू शकतो असं काय नाही. ठीक आहे भाकरी तरी आपण खाऊ शकतो. चालेल आता आपण आता एकाच वाजता दोनला थांबूया. दोनला थांबू आता त्याच्या बाजूचा वारा लागला. त्याची नाश्त्याची पाली आहे. आता जेवढं झोपतील तेवढं जेवण जेवणात. आणि त्याला पुढे पण लक्ष द्या गॉगल घालून लोक माणसं बसलेले हे राजा सांगायची वेळ आहे. रूल मध्ये यो पुष्पक तू नाहीस तू मनावर नको यो झोपाय बचा काय. तू डोले बिल भेटशील. गाव जेवण भेटल नाही रे. गाव जेवण मध्ये मी पण नाही. ते नाटकं नको विवेक तसं ते पण बोलतील का. मी पण नाही. मला तर असं वाटतं आता जेवण आणि नाश्ता तो शुभमत देऊ शकतो. नाही झोपलाय तो. हे खाल्या नाही ना. थंडावा थंडावा पोंगा पोंगा खाल्या. आपली तर नल्या. आपली तर नल्या इथं पोंगा आणि काकरी. नाही थोडी मला हेल्प कर ना. जरा हे फोडून दे ना मला. तू लाडात आलाय रे. राजदीप फोडून दे ना बोलते मसाला. अरे फोडल्याची मजा ना. काकडी कशी खाशील. खाऊ मजा येते. काकडी बघ काकडी हे बघा. यांची तर पोंगे ना मजा. बोल बोल. आता सुरुवात करत आहोत जेवायला. 3 वाजलेत. आता जेवतो आम्ही. तर चला प्रवासात लाईट खाणं कधी पण चांगलाच असते. पोटासाठी आणि आपल्यासाठी स्वतःसाठी पण. या जमाईने छोटासा व्लॉग एंड होत आलाय. 6 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलो उरणला. कितीला निघलेलो पुष्पक आपण. 12:30. 5 तास किती मिनिट. 5 तास 6 मिनिटात पुष्पकने आम्हाला पोहोचवलंय म्हणजे आपल्या घराकडे. उरण पोहोचलो नाही. पोहोचलो ना. काय उरणला 5 मिनिट आहेत जायला. आपण आहोत दुतुम. दुतुम एलेक्सांच्या दुतुम मध्ये. दुतुमला त्याचा फेवरेट गाव आहे दुतुम. दुतुम त्याला हाच गाव आवडतो. तिथे तो उतरवायला येतो. त्याची सासूरवाडी पण हीच आहे. बाय बाय. चल बाय बाय. आरामात. ठीक आहे आरामात जा.
तर फायनली आलोय घरी. 6-7 तासाचा प्रवास झाला, मस्त झाला, म्हणजे रिटर्न प्रवास. झोपण्या झाले, कंटिन्यू गाडी चालू होती, त्याच्यामुळे मुद्दाम झोपलो नाही गाडीमध्ये. जागेचा तो मस्ती करत करत आलो. व्हिडिओ एंड झाल्यानंतर जे एकविरा आई तिथे तिथे पत्रिका आपल्या गेल्यात आणि अजून गेल्यात, त्याचे फोटो आले नाही, तर मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता मी जास्त तुमचा टाईम घेणार नाही, व्लॉग एंड करतो. लग्नाची पूरी तयारी वगैरे मी दाखवण्याचा प्रयत्न करीन थोडक्यात. तर चला आता थोडा आराम करतो. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.